हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजची रेसिपी आहे झणझणीत फिश फ्राय. फिश फ्राय कसे करायचे तुम्हाला दाखवेन, तर चला सुरुवात करूया. हे आहेत फ्रेश फिश, त्याच्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे. साधारणतः अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित त्याला लावून घेणार आहे. प्रत्येक फिशला प्रॉपर प्रमाणात हळद लागली पाहिजे. तसंच अर्धा चम्मच मीठ, टाटा लाईट सॉल्ट अर्धा चमचा, तेही व्यवस्थित मी माशांना लावून घेणार आहे. साधारणतः दीड चम्मच लाल तिखट साठवणीचा मसाला मी लावणार आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे प्रॉपर. तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या पाकळ्या आपल्याला लसणाच्या थोड्याशा खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायच्या आहेत. तर तवा तापलेला आहे, यामध्ये मी 1.5 टेबलस्पून म्हणजे साधारणतः 1.5 चमचा मी तेल टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, या 1.5 चमचा तेलामध्येच आपण मस्त मच्छी फ्राय करणार आहोत, ही मासळी फ्रेश. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा फायनल टच देऊन व्यवस्थित मसाला लावून आता ह्या एक प्रमाणे आपल्याला तव्यामध्ये सोडायचे आहेत. त्यापूर्वी आपल्याला जो आपण ठेचलेला लसूण आहे तो तेलात सोडायचा आहे आणि व्यवस्थित जरा फ्लेवर येईपर्यंत अर्धा एक मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे लसूण, जेणेकरून तेलामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल लसणाचा आणि मासळीलाही वैस वास येणार नाही. तर अशा प्रकारे आय थिंक फ्लेवर उतरलेला आहे, लसूण लालसर होत आला का त्याचा फ्लेवर उतरलेला आहे असं समजायचं. तर अशा प्रकारे एक एक करून मी फिश फ्राय करायला टाकणार आहे. अत्यंत कमी तेलामध्ये कसे फिश फ्राय करायचे हे आज तुम्हाला दाखवणार आहे. साधारणतः 1.5 टेबलस्पून तेलामध्ये आपण हे फिश फ्राय करतोय. आता आपल्याला गॅस स्लो करायची आहे. तर अशा प्रकारे एक साईड झालेली आहे. 2 मिनटानंतर आपल्याला पलटी करायचं आहे. तर बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे आणि रंग आलेला आहे आणि व्यवस्थित हे मासे शिजलेले आहेत आणि शिजतायत एका साईडहून. तर अशा प्रकारे साधारणतः 2-3 वेळा आपल्याला पलटी करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. शिजत आल्यावर आपल्याला कळतोच. तर बघा, मस्त असा खरपूस रंग आलेला आहे, छान असं टेक्स्चर आहे जिथे आपण खाचा दिलेला आहे. तर हे मासे 10 मिनटात रेडी होतात. तर या जेवायला. व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.